पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत भ्रडासमज अमानुष पद्धतीने काम करणार आहे. ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रातनं नष्ट झाली. जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लागत नाही. त्याने आधी साची खोपणे सांगितलं की 200 वर्ष खड्डे पडणार नाही, तर त्याला एक असतं ना युग पुरुष, त्याचा एक नवीन पुरस्कार त्याला खड्डा पुरुष. पवनानंद पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की राज्यामध्ये परिस्थिती बिकट आली आणि कमीही होऊ शकतात राज्यामध्ये, माझी निर्माण झालेलं आहे की पवारांसारखा ज्येष्ठ माणूस अशा पद्धतीने वक्तव्य, या पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत नाही कारण तो साधा समाज, पण सगळ्याच समाजाची बोक होती, त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे. न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाहीये, पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादा ओलांडायचं असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकत नाही. कारण आता झालं आमचं सरकार तुझ्या यादी पाडून अडीच वर्ष झाले, रद्दारी करून सरकार पाडलं अडीच वर्ष झाली, अडीच वर्षात अजून या सरकारने मग तोडला का नाही पडला कोणी आढळलो. जेव्हा त्याने तो ठराव आणला होता गेल्याच्या गेल्या वेळेला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला होता, आम्ही कुठे आढळले पडणार. तसं श्याम मानव तुम्हाला भेटायला आले होते, श्याम मानव आता येऊन गेले, त्यांच्या काही सामाजिक एक अपेक्षा आहे, साधारणतः राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं सगळ्यात सगळ्या भेटतायत आणि त्यांच्या काही त्यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्यांकडनं ते भेटून समिती महाविकास आघाडीला पाठिंबा देईल या सगळ्यावरही अंधश्रद्धा निर्मूलन श्याम मानव आता तुम्हाला भेटले तर ते सुद्धा सोबत अंधश्रद्धा पेक्षा जादूटोणा विरोधी, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये पुसटशी रिश आहे. त्याच्यामुळे मी कोणी आम्हाला पाठिंबा देईल या अंधश्रद्धेत वावरणारा नाही. श्याम मानवांचा एक विषय आहे की त्यांनी मध्यंतरी अनिल देशमुखांच्या बाबतीत जी काही विधानं केली आणि आता राज्यात आपल्याला बघायला मिळते अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि त्या मध्यस्थ म्हणजे केंद्रबिंदू आहे समित कदम, या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं कारण त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होता आणि अनिल देशमुखांवर आरोप होते आणि अफिडेव्हिट वर त्यांना हे आरोप करण्यास सांगितले होते. अनिल देशमुखांनी त्याही वेळेला उघडपणाने बोललेले आहेत, अनिल देशमुख माझी मला भेटले त्याही वेळेला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे काय पद्धतीने हे गुणास्पद काम करणारी लोक बसले सत्तेवर, म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत, हे कुटुंब बघत नाहीयेत, मुलाबाळांवरती वेळेवरती खणणे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं, पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुलं तशी त्यांनाही मुलं आहेत, म्हणजे त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा खाणीच्या प्रकरणात भोगण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे घडलेलंच नाही, तर त्यावेळेला कळेल की आई वडिलांचं दुःख काय असतं. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत भ्रडासमज अमानुष पद्धतीने काम करणार आहे. ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रातनं नष्ट झाली. त्यांनी असा आरोप केलेला आहे की आताच स्पेशल 5 वर्षातील संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत असते तिकडे जाऊन भेट देऊन आले आंबाजत आणखी व्यवस्थित पडले अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात त्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाही. जाहीर भूमिका स्पष्ट की है, पिछले कुछ दिन पहले में दवा जिला में गया था तब भी मैंने कहा था बीच में सरकार ने कोशिश करने की कोशिश की, एक नाटक था वो, सारे जितने नेता है राजनेता राजनीति उनको बुलाकर आपकी क्या राय आपकी क्या राय ऐसे कई बार बोल चुका है, तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता है सारे समाज के नेताओं को बुलाओ और अगर सब जन सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करे और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता,
संसद में हो सकता है तो संसद में वैसा कुछ प्रस्ताव ना है, हमें मंजूर है, हम उनको उनका समर्थन करें, उसका समर्थन करेंगे। धारावी मुद्दे को लेकर के आप जानना चाहेंगे कि आपने भी जस्ट कहा है कि मुंबई की बात कहा है, पिछले बार जब आपसे मुलाकात हुई थी सब मीडिया के साथ तब मैंने सिर्फ धारावी का मुद्दा लिया था, धारावी के लोग जहां पर रह रहे हैं वहां से हम उनको हटाने नहीं देंगे, अगर कोई कोशिश करे कि वहां से उनको भगा कर वहां अपने गांव खड़े कर तो संभव नहीं असंभव है, और धारावी के लोगों को मुंबई में मुंबई की जहां जगह है जैसे मुलुंड का मुलुंड की जगह है, दहिसर का है, कुर्ला मदर है, वहां पर हम जिनको जाने देंगे। सर सूबे के मौजूदा मुख्यमंत्री मुख्यमंत्री कहानियां बता रहे हैं कि कैसे वो अमित शाह से छुप कर मिलने जाते हैं। संजय राउत जी ने कहा कि सिक्योरिटी का मामला गंभीर है, क्या ऐसी कोई व्यक्ति अपना नाम बदलकर या टोपी टोपी जो सिस्टम है हमारी सुरक्षा व्यवस्था उसको जो किया जा सकता है, म्हणजे फार भयानक गोष्ट या त्यांच्या गमती गमतीमध्ये त्यांनी बाहेर पडलेली की आपल्या एअरपोर्टची सुरक्षा किती बोगस आहे, तुम्ही साध्या साध्या माणसांना छळता पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्ष नेता जर वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्याला भेटत असेल तर गृहमंत्र्याला सुद्धा मान्य आहे का, ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामा नये, जो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये, या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही। सर मुंबई गोवा हायवे का जो विषय है काफी करोड़ स्पेंड कर दिए गए हैं, आप एक काम करा नवीन एक पुरस्कार जाहिर करा की एक कंत्राटा आणि त्यांनी हमी दिली होती, मैं पहले मराठी में बोलतो ना, त्याने आधी साथी भाऊपणे सांगितलं की 200 वर्ष खड्डे पडणार नाही, तर त्याला एक असतं ना युग पुरुष, तसा एक नवीन पुरस्कार करा खड्डा पुरुष, आणि खड्डा पुरुष म्हणून ज्यांनी हे हमी दिली होती की 200 साल कुछ होगा नहीं गड्ढे नहीं होंगे, तो अभी हिंदी में कैसे खंडा पुरुष को क्या करेंगे, घंटा पुरुष घंटा नहीं है घंटा बोल रहा हूँ, सो वैसा एक पुरुष का डिफरेंस बोल रहा हूँ। सर पिछले कुछ दिनों का रेल घटना है बहुत हुई है, आज फिर नजीर आजम रेल घटना हुई है, जिस तरह से बोर्ड है अश्विनी वैष्णव उन्हें इस वक्त प्रभारी बनाया गया है चुनाव, कल जिस तरीके से राहुल गांधी जी भाषण देते वक्त अपने अर्थमंत्री जी मजा ले रहे थे हंस रही थी, ये कोई मंत्री क्या मंत्री बनाने से लायक है, कोई भी नहीं है, जैसे मैंने बात कही कि गृह मंत्री लायक नहीं है अर्थमंत्री भी हंस रही है, वैसे ही रेलवे मंत्री क्या कर रहे हैं, अपना काम छोड़कर सभी काम कर रहे हैं। बस सर रेलवे मंत्री लक्षण देत नाही है कारण की लगातार ये 3 महीना का मोटा अपघात है आणि रेलवे मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे पक्ष विस्ताराची, वही तो मैं बोल रहा हूँ ना डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार की बात चल रही है लेकिन इंजिन पटरी से उतर रहा है, रेल गाड़ियां उतर रही है, उनके एक्सीडेंट बढ़ते जा रहे हैं, तो ये नाकामयाब मंत्री है, इनको इस्तीफा देना चाहिए।